पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गीतांजली ग्रुपच्या मेहुल चोक्सीनं सर्वसामान्यांनाही गंडा घातलाय. नाशिकमध्ये फ्रँचायझी व्यावसायिकाला 7 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार आता समोर आलाय. याशिवाय गीतांजलीच्या विविध स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या नाशिकमधील 900 अधिक ग्राहक देखील यामध्ये फसले आहेत आणि त्यांना आता परत ज्वेलरीसुद्धा मिळाली नाही. जवळपास देशभरात 100 फ्रँचायझींची 300 कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हे आहेत वैभव मालवी. वैभव यांनी मेहुल चौकसीकडून नाशिकमध्ये गीतांजली जेम्सची फ्रँचायझी घेतली होती. सुरुवातीला माल वेळेवर दिला जायचा, परंतु नंतर ॲडव्हान्स पेमेंट देऊनही हिरे दागिने न दिल्यानं वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर झालेल्या अनेक व्यवहारात फसगत झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे वैभव यांनी ही फ्रँचायझी सोडली, पण तोपर्यंत त्यांना 7 कोटींचा फटका बसला होता. त्यांनी याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय. शिवाय सीबीकडेही तक्रार दाखल केली आहे. माझी इन्व्हेस्टमेंट त्या टायमाला डिपॉझिट म्हणून आमची 4 करोडची माझी इन्व्हेस्टमेंट होती आणि ॲज पर ॲग्रीमेंट्स वगैरे ते आम्हाला काही मंथली रेंट्स आणि मिनिमम गॅरंटी ऑफ माय डिपॉझिटचे आम्हाला देणार होतात. तर असे माझी पूर्ण इन्व्हेस्टमेंट जवळ 7 कोटींची माझी इन्व्हेस्टमेंट आहे, जी 7 कोटी मला त्यांच्याकडनं परत घेणे आहेत. मेहुल चोक्सी यांच्या गीतांजली ग्रुपनं देशभरात फ्रँचायझी दिल्या. या फ्रँचायझी सोडण्यामागे आर्थिक फसवणूक हे कारण असलं तरी चोक्सीनं मात्र काही प्रमाणात फ्रँचायझीला त्यात दोषी ठरवलंय. यात मालाच्या किमतीतही मोठा गैरव्यवहार केल्याचं बोललं जात आहे. फ्रँचायझी ओपन केल्यावर सुरुवातीलाच 1-2 महिन्यानंतर आम्हाला त्यांच्या व्यवहारात पारदर्शकता दिसत नव्हती, त्यांचे अकाउंट्समध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती, त्यांच्या बिझनेसमध्ये प्रोफेशनलिझम नव्हता. त्यांनी कधीही आम्हाला वेळेवर किंवा सुरुवातीला जी अमाऊंट आम्ही इन्व्हेस्ट केली, जे आम्ही डिपॉझिट त्यांना दिलं होतं, ज्यांनी ते ॲग्रीमेंटप्रमाणे कमिटमेंट दिली होती की एवढा आम्ही तुम्हाला स्टॉक ठेवू स्टोअरमध्ये, तो त्यांनी फुलफिल केला नाही. त्यांनी एव्हरी वेज त्यांनी ॲग्रीमेंटला त्यांनी ब्रीच केलेला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या गैरव्यवहारामुळे मेहुल चोक्सीच्या गीतांजली ग्रुपवर सीबीआयनं मुंबई, पुणे, सुरत, जयपूर, हैदराबाद आणि कोईमतूरसह 20 ठिकाणी धाडी घातल्या. यात फ्रँचायझी आणि सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशांची चौकशी झाल्यास मोठा गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबईहून अमोल पेडणेकरसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. तर एकूणच खूप मोठा धक्कादायक असा हा प्रकार आहे, ज्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात ग्राहकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि याच संदर्भात थेट जाऊयात नाशिकला. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. योगेश, खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांची खरं तर या ठिकाणी फसवणूक झालेली आहे, मात्र ही फसवणूक हा प्रकार आजचा नाही आहे, गेल्या 2-3 वर्षामागचा आहे. त्यामुळे या दरम्यान या संदर्भात काही पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे का आणि आत्ता या संदर्भातली चौकशी कुठपर्यंत आली आहे, काय माहिती? खरं म्हणजे मेहुल चोक्सीनं जी काही फसवणूक केली आहे ती फार सुनियोजित पद्धतीनं केलेली आहे. त्याने जसं PNBला गंडवलं, जसं बँकेला अगदी पद्धतशीरपणे आता तो म्हणतोय की तुम्ही आमची बदनामी केलेली आहे, गुप्तता तोडली आहे, याच पद्धतीनं त्याने लोकांना आपल्या जाळ्यात फसवलं, आपल्या करारांमध्ये फसवलं आणि त्याच्यानंतर तुमची चूक आहे, तुम्हीच बिझनेस नीट केला नाही, अशा पद्धतीनं अनेक फ्रँचायझीजला दोषारोप ठेवून त्यांना फसवलेलं आहे. असा अनेक फ्रँचायझीचा हा सगळा प्रकार आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फ्रँचायझीजकडे, म्हणजे एखाद्या डायमंड व्यावसायिकाकडे अनेक जण अल्प बचत करत असतात, दर महिन्याला छोटी गुंतवणूक करतात आणि त्यातून वर्षाकाठी काही जी काही त्यांची बचत जमेल त्यातून ते सोनं खरेदी करतात, ज्वेलरी खरेदी करतात, डायमंड खरेदी करत असतात. मात्र ही गुंतवणूकसुद्धा त्याने त्या ठिकाणी पसार केलेली होती. अखेर वैभव माळवे यांना ही स्वतःला हे पैसे खिशातून सगळ्या लोकांचे द्यावे लागले, कारण की त्यांनी फ्रँचायझी घेतली होती. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की केवळ फ्रँचायझी व्यावसायिकच नाही तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांनासुद्धा वैभव चोक्सीने कसं पद्धतशीरपणे फसवलं आणि स्वतः मात्र नामानिराळा राहिला. तर ही फसवणूक जर आपण आता बघितली तर फक्त ही 5,000 कोटींची PNBची फसवणूक नाही असं म्हणता येणार नाही, तर प्रत्येक शहरामध्ये जवळजवळ 100 ते 200 लोक यामध्ये फसलेली आहेत आणि देशभरात हा संपूर्ण घोटाळा आहे. याची तक्रार करण्यासाठी गेलेलं असताना कुणीही याची तक्रार घेत नाही, पोलीससुद्धा याची तक्रार घेत नाही, कारण की याला कायद्याचं बंधन येतं आणि त्यामुळे अनेक ठिकाणी याची चौकशी, याची जी तक्रार आहे ती सेबीकडे करण्यात आली. नाशिकमध्ये सुद्धा सेबीकडे करण्यात आली होती, मात्र 3 वर्ष सेबी काय करत होतं हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय. नक्कीच, तर 3 वर्ष सेबी काय करत होता हा गंभीर प्रश्न खरं तर या निमित्ताने मिळत आहे आणि आता या चौकशी अंती ह्या ग्राहकांना खरं तर दिलासा मिळणार का हा एक खूप मोठा प्रश्न आहे. धन्यवाद योगेश या सविस्तर चर्चेसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.